नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बाई डिझाईन शिकूया पूर्ण बाहीला डिझाईन कशा पद्धतीने घेतली पाहिजे किती अंतर घेतलं पाहिजे हे पूर्ण समजून घ्यायचं ब्ला बाई शिवण करताना काय चूक होते आपली कळी कुठं चुकते सगळं समजून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये सगळं शिकायला मिळेल तुम्हाला बाई डिझाईन कशा पद्धतीने शिवण करायची तर आपली ही बाई उंची घेतली अकरा शिवण करून ती दहाची तयार होईल आणि हा पेपर कॅनवास घेतला आहे उंचीनुसार घ्यायचं बाहीच्या उंचीनुसार हा पेपर कॅनवास घेतला आपलं पूर्ण बाहीला जर डिझाईन करायची असेल तर बाही उंची घ्यायची आहे जर दोन पाकळ्या घ्यायचे असेल तर तर मध्ये सेंटर अंतर घ्यायचं आहे आणि मग दोन पाकळ्या घ्यायचं आहे मध्य करायचं आहे तीन पाकळ्या घ्यायचं तर त्याचं मध्य करा चार पाकळ्या घ्यायच्या त्याचं मध्य करा याच पद्धतीने करायचं काही अवघड नाही फक्त शिवण जी काय चूक होते हे समजून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणार असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा तर दहा आपली बाहीची उंची दहा घेतलेली एका बाजूने एक, एक इंच अंतर दुसऱ्या बाजूने एक एक अंतर सोडून दिलं आहे आणि दहाचा मध्य करायचा आहे तर दहाचे तीन भाग करा तीन पाकळ्या असतील तर दहाचे तीन भाग करायचे जर आपले चार पाकळ्या असतील तर दहाचे चार भाग करायचे असं हेच हेच व्यवस्थित मोजमाप केलं तर बाई कुठे चुकत नाही दोघी आकार जे आपले असतात ते व्यवस्थित येतात दोन पाकळींचे तीन पाकळींचे तर वेगवेगळे आकार आले ते आकार तर ते हे ब्लाऊज घातल्यानंतर व्यवस्थित दिसत नाही तर अर्धा इंच पुरेसे होतं हे अंतर जे मधलं असतं अर्धा इंच खूप होतं अर्धा इंचच्या पुढं आकार द्यायचाच नाही कोणतीही बाई असो जर तुम्हाला पाकळीची किंवा त्रिकोण चौकोन काही जी बाई घ्यायची असेल तर अर्धा इंचच्या अंतरातच घ्यायची आहे आणि जर खूप कोणाला जर आवडत नसेल थोडी मोठी हवी असेल तर फक्त पाऊन इंच घ्यायची आहे एक इंचपर्यंत अजिबात जायचं नाही तर पाकळीचं अंतर तुम्हाला जर थोडी अशी फुगीर पाकळी असेल तर टेकायची आहे जर थोडीशी लहान हवी असेल तर टेकायची नाही अर्धा इंचला ही रेज जी आपण दिलेली त्याला टेकायची नाही जर थोडी फुगीर हवी असेल तर टेकून जो आकार द्यायचा असतो तो, तो द्यायचा आहे जर कापण्याची पद्धत आपण ही एकाच वेळेस आपण तिघी पाकळींचं कापायचं असेल तर असं ठेवायचं आहे आणि मग कापायचं पण कधी कधी काय होतं जो तो पेपर कॅनव्हास सटकून जातो म्हणजे इकडे तिकडं होतो त्यासाठी याच पद्धतीने कापा सोपी पद्धते काही वेळ लागत नाही आणि एक सारख्या कापल्या जातात मग त्यानंतर बाहेरसुद्धा त्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग पेपर कॅनवस कापायचा आहे बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट्स केल्या होते की तुम्ही बाई डिझाईन कशा पद्धतीने काढता तर याच पद्धतीने मी काढते याच पद्धतीने हा पद्धतीचा वापर करते तुम्ही पण याच पद्धतीचा वापर करा अगदी सोप्यात सोपी ही बाई डिझाईन आहे कोणतीही बाई डिझाईन याच पद्धतीने कापायची आणि मोजमापसुद्धा याच पद्धतीने करायचं आहे आता शिवणसुद्धा शिवण करताना खूप चुकतं आता बऱ्याच मैत्रिणींचे शिवण करताना काय होतं का बाई थोडी मध्ये सेंटरला येतच नाही ती थोडी सा मागच्या बाजूला होते किंवा पुढच्या बाजूला होते एक पाकळी पुढे होते मागे होते एक पाकळी कधी ब्लाउज घालताना खूप फुकते आणि काही एक पा काही पाकळ्या ज्या असतात त्या अशा व्यवस्थित येत नाही काही फुकता काही असे व्यवस्थित दाबल्या जाता त्यासाठी ही तुम्हाला सोपी पद्धती या व्हिडिओमध्ये समजून सांगते की शिवण करताना कोणती चूक होते आता शिवण करताना आपण मध्ये सेंटर घेतलेला आहे भाई भाई थोडं खडूने मार्किंग करून घ्यायची मध्ये सेंटरचा सेंटर चुकवायचा नाही तर सेंटर काढताना आपण थोडं डार्क मार्किंग करा जेणेकरून आपल्याला अस्तरमधून वरच्या बाजूने दिसेल इतकं डार्क करा आता हे मध्ये सेंटरला आले की नाही हे चेक करायचं नंतर पिण्यांनी पॅक करायचं घाई करायची नाही ब्लाऊज शिवण करताना कधीही घाई करायची नाही ही पूर्ण बाहीला डिझाईन येईल आणि मध्ये बटन लावताना सुद्धा काय चूक होते हे सुद्धा समजून घेऊया मग शिवण करून घेऊया शिवण करण्याआधी व व्यवस्थित मध्ये पाकळ्या आल्या की नाही ह्या पाकळ्या शिवण केल्यानंतर व्यवस्थित येतील की नाही हे सगळं चेक करायचं आहे आणि मग शिवण करायचं आहे घाई करायची नाही थोडं मला थिरपं वाटतंय परत चेक केलं थोडं हलवलं आणि परत पिनांनी पॅक केलं शिवण करताना पाकळी थोडी बारीक शिव बारीक टीप घ्या खूप मोठी टीप घ्यायची नाही कधी कधी पेपर कॅनवास कापल्यानंतर उलटा करताना फाटून जातो त्यासाठी बारीक टीप घेतली तर आपली टीप व्यवस्थित येते आणि हलतही नाही शिवताना पाकळीचं शिवण करताना एकसारखं शिवण करायचं आहे पूर्ण ही पाकळी शिवण करून झालेली आहे तर मध्ये कापायचं कसं हे सुद्धा समजून घेऊया तो बाहेरचा आतला क खूप कपडा असला तो कापून टाकायचा आहे ते बाहेरच्या कपड्याची काही गरज येत नाही एवढी तर तुम्हाला डोळ्यांना कोणत्या पद्धतीचा व्यवस्थित दिसतो त्याच पद्धतीने ठेवायचा आहे तो बाहेरच्या कपड्याची गरज येत नाही तर हे मधल्या थोड्या थोड्या पाकळ्या कापून घेतल्या त्यानंतर व्यवस्थित कापायच्या कात्रीने खूप जवळ पण कापायचं नाही खूप लांब पण कापायचं नाही अगदी पाहिजेल तेवढं अंतर कापायचं आहे आतलं जे अंतर असतं पाहिजे तेवढंच कापायचंय खूप लांब कापला तर व्यवस्थित बाईचा जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित येणार नाही आणि खूप जवळ कापला तर तो उलटा करताना कपडा आपला फाटून जातो व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी ते अंतर ठराविकच का अंतरावर कापायचं आहे आता जे आकार दिलेले आहे पाकळींना ते आकार आपण पेनाद्वारे किंवा आपल्या टोकदार वस्तूद्वारे टोक ते टोक टोकं काढून घ्यायची ते टोकं काढल्यानंतर जे अस्तर असतं ते मग आतल्या बाजूने दुमडलं आहे इस्त्री असेल तर इस्त्री फिरवून घ्या किंवा इस्त्री जर नसेल तुमच्याकडं तर नखांनी ते दाबून घ्या नखं फिरवून घ्या व्यवस्थित होऊन जातं ते आता पाकळी शिवण करायची पूर्ण शिवण करताना सुद्धा बारीक स्टेप घ्यायची आणि एकसारखं शिवण करायचं आहे नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा सोपी माहिती देता येईल आणि तुम्हाला शिकता पण येईल आता मध्ये ही हा कपडा घेतलेला आहे आपण तर मग हा कपडा का घेतला आहे मध्ये आपण दोऱ्याने शिवण न करता कपडा जो जोडणारे तर हे दुमडून घेऊया आणि मग पट्टी शिवण करून घ्यायची ही पट्टी कुठं शिवण करायची हे सुद्धा समजून सांगते थोड्या थोड्या अंतराने काप करून घेतली त्याचे इथं आपण दोऱ्याने शिवण करतो आणि मग बटन लावतो ही चुकीची पद्धत आहे ते काय होतं ब बरेचसे ब्लाऊज घालताना खूप फिट्ट होतं आणि त्या पाकड्या इकडे तिकडे फाकतात ते, फाकता। ते व्यवस्थित येत नाही मग त्यासाठी हे ही जी पद्धत आहे ही खूप सोपी आणि ब्लाऊज घातल्यानंतरसुद्धा हे अंतर व्यवस्थित बसतं कुठंही बाही उचकत नाही इकडं तिकडं होत नाही आणि बटनसुद्धा व्यवस्थित आणि परफेक्ट बसतं तर हीच पद्धत वापरा जर दोरा दोऱ्याने शिवण करायचं असेल तर दोरा चार पदरी घ्या आणि थोडं अंतर सोडा आणि मग शिवण करा पण हे जर पट्टीने जर शिवण केलं तर आपली ब्लाऊजची बाही उसवत नाही नाही फाटतही नाही अगदी छान येतं नंतर कस्टमर येण्याची गरज नाही आता हे पूर्ण व्यवस्थित शिवण करून घ्यायचं आहे बारीक टिप घालून आणि जे दोरे दिसत आहे ते कापून घेतले आता ही पाकळी पूर्ण तयार झाली मग तिला बटन लावायचं कसं सुद्धा आपण कपडासुद्धा वरून लावू शकतो माझ्याकडे वेळ कमी असल्याकारणाने मी हे गोल्डन ब्लाऊजचे बटन जे असतात ते लावून दाखवते चार पदरी दोरा घ्यायचा आहे आणि मग बटन शिवण करायचं शिवण करतानासुद्धा सोप्पं जातं हे हीच पद्धत वापरायची कधी पण बाई डिझाईन करताना आणि ब्लाऊजचं मापसुद्धा व्यवस्थित बसतं तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद